नमस्कार, मी शिक्का यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर गेल्या वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जे आहे निधी वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि लवकरच जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची मदत जी आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर यासाठी कोणकोणते जिल्हे जे आहे पात्र ठरलेले आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर त्याच मित्रांनो, चॅनलचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याचे जे आहे आदेश निघालेले आहेत आणि खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि जालना जिल्ह्यातील 382 कोटी इतका निधी जे आहे मंजूर करण्यात आलेला आहे आणि या निधीचे वितरण करण्यासाठी याद्या अपलोड करण्याचे व निधी वितरित करण्याची पुढील प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पंचाळ यांनी संबंधित तहसीलदारांना या ठिकाणी दिलेली आहे. तर जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे लवकरच जे आहे नुकसान भरपाईचं अनुदान जे आहे या ठिकाणी मिळणार आहे. तर यासाठी 382 कोटी इतका निधी जे आहे मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच जिल्ह्यातील भीषण दुष्काळामुळे गेल्या वर्षी खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी 243 कोटी इतका निधी जे आहे जाहीर करण्यात आलेला आहे. तर हा निधी जे आहे मालेगाव, येवला व सिन्नर या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत जी आहे मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे गेल्या वर्षी झालेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे जे आहे नुकसान भरपाईची मदत जी आहे मिळणार आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिक व शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी 6,47,41,00 रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे गेल्या वर्षी झालेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे जे आहे मदतीचे वाटप जे आहे लवकरच करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, इतर काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे गेल्या वर्षी झालेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे नुकसान भरपाईची मदत जी आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.